मागील काही दिवसांपासून कळंगूट समुद्र किनाऱ्यावर चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी कळंगूट पंचायत मंडळ आणि आमदार मायकल लोबो आक्रमक झाले आहेत. बुधवारी आमदारांसह पंचायत मंडळानं पोलीस महासंचालकांची भेट घेत गैरकृत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कळंगूट समुद्र किनारा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. अनेक देशी विदेशी पर्यटक कळंगूट समुद्र किनाऱ्यावर गर्दी करतात. मात्र मागील काही दिवसांपासून कळंगूट समुद्र किनारा गैरकृत्यांचा अड्डा बनलाय. चोरी, लुटमारी इत्यादी प्रकरणांबरोबरच ड्रग्सची प्रकरणेही मोठ्या प्रमाणात आढळतात. दरम्यान लाऊड म्युझिक आणि बेकायदेशीर डान्स बार स्थानिकांची डोकेदुखी बनली. या समस्येची दखल घेत पंचायत आक्रमक बनली. बुधवारी पंचायत मंडळाने आमदारांसहित पोलीस महासंचालकांची भेट घेतली. जे पंचायतीन एक्शन घेतलेले खुबशे डान्स बार बंद झाले आणि आम्ही थ्रू पीडीए त्यांचेर एक्शनूय घेतलेले आणि थ्रू पीडीए ते डिमॉलिशूय झाले. ते परतून त्यांच्यानी काम सुरुवात करून त्यांनी परत एस्टॅब्लिश केले. आयज खूय अराउंड 12-13 डान्स बार परत ऑपरेट जाताले आता फाटल्या दिसा. आणि यांचं बिझनेस कोण आडॉप तेंकां नोबडी गोस, नो कस्टमर विल गो इन साईड अंटील अनलेस दोज एजंट्स ऑर टाउट्स रोम ऑन द रोड अँड कन्व्हिन्स द कस्टमर्स स्वाईप द कार्ड्स. 25-30,000 स्वायपिंग चालू आले आणि भितर व्हरून जे तेंकां प्रॉमिस करताले ते कांयच ना. जेन्ना ते पयशे रिटर्न मागतात तेंकां मार. वेरियस केसीस झाले. मागीर कोण तरी इन्फ्लुएन्स यूज करप पुलीस स्टेशनार वचप आणि त्यांचे पैसे रिटर्न दिवप. म्हाका दिसता हे बंद जावपाक जाय. हे जे सिट्युएशन कलांगुटान जाल्ले हा कांदोली विलेजीन आधी आसले तीन ते आम्ही पंचायत आणि आयन म्हणून मेळून सगळे बंद केले. 3 क्लब्स वर देर सिमिलर टाईप लास्ट टर्म वी हॅव स्टॉप इट. अँड कलांगूट पंचायत इज व्हेरी सिरियस. सरपंच अँड सगळे मेंबर्स ह्या हेचेर एक मत. As the MLA of the constituency, we don't want all these things to happen. No. See, the other day we had a meeting. He is also of the same opinion. So what we require is a police help. And that is why we all responsible people are here today to meet the Director General of Police. The other day we spoke to SP North. We met the Chief Minister. So, हा म्हणना स्टॉप जावना कमी जावना. ते इतले लोक जे आसले ते कमी जावन गेले. खूप झाल्या कमी. जे चोलपाक जायनासले थिंगासूर बिचाचेर स्टेप्सांचेर सोपला ऑल दोज जंक्शन्स ते आयज ना. वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड. द पंचायत हॅज ऑलरेडी स्टार्टेड इश्युईंग नोटिसीस फॉर देम डुईंग दिस बिकॉज आवर लायसन्स इज अप टिल 11 o'clock. फूड आयटम. द रेस्ट ऑफ द थिंग इज एक्साइज डिपार्टमेंट धरतो. एक्साइज डिपार्टमेंट तुका 4-5 पासून तुका लायसन्स दिता. एक्साइज लायसन्स ते म्हणटा कितें आम्ही तुजे रेस्टॉरंट बंद केला आम्ही सरप दिता. तर त्याच्यावर आम्ही आमचे लगे किती ऑथॉरिटी आहे तुमच्या. हा सरकार आमचंच नो प्रॉब्लेम. पण आम्ही तर चीफ मिनिस्टरक सांगला नो आणि चीफ मिनिस्टरक सांगून ही आता कारवाई स्टार्ट झाल्या आणि हे सगळे आमचे पंच मेंबर आणि एमएलए धरून आम्ही सगळे बराबर येतात. या कारणाक लागून इट इज फॉर अ गुड कॉज बिकॉज वी वॉन्ट टू वायप आउट ऑल द इव्हल इन कालांगूट. प्रोसेस प्लीज अंडरस्टँड. तुम्ही प्रेस किती करता उलयता आणि समथिंग मार म्हणता तसे ना. हांगा प्रोसेस आहे. पंचायत राज एक्ट हॅज इट्स ओन लॉ. आमकां आफ्टर 6 o'clock आमकां काय जायना. आम्ही रेस्टॉरंट लायसन्स इकरांक दिता आणि त्याच्या उपरांत मागीर तो प्रोसेस करून जाऊ. आता हांवें कितें केलां ऑन 15 फाल्यांच सांच्या दिसा तेंकां सगळ्यांक शो कॉज नोटीस धाडटलो. तेन्ना तेंकां कळतलें बाबा वॉट इज दीस वॉट इज डान्स बार वॉट इज ऑल दीस इलिगल एक्टिविटी. जेन्ना तुमी आयज प्रोसेस डेफिनेटली ना. आम्ही पळयता न्हू पळय त्या पासून आम्ही पंचायत आख्खी गेली सांगपाक तेंकां बाबा दीस इज द प्रोसेस. आता थोडे थोडे जर 24/7 घातला सो तेंकां बोर्ड कार्ड म्हणून दे आर नॉट फॉलोइंग द प्रोसेस. येस दॅट इज वॉट. सो तुम्ही प्रोसेस करता ते फॉलो करना ना. तेच पासून न्हू पळय आता आसले हे सगळे चलताले हांव ना म्हणना. पण आता आम्ही स्टॉप करता आणि आम्ही सगळे बराबर हांगासर की हे स्टॉप करपाक
डीआयजीक मेळपाक हांव मातसो लेट पावलो कोर्टान आसलो सो त्या पासत आमी आयजच्यान बंद करपाचें केलां